राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला प्रति टन 3500 रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत उसाला कोयता न लावू देण्याचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलाय. श्रीरामपूरमधील शासकीय विश्रामगृह अहमदनगर आणि औरंगाबादमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी गुजरातमधील गणदेवी शुगर मिलनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अंतिम दर हा 4441 रुपये प्रतिटन भाव दिला होता, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काही साखर कारखान्यांनी 2500 रुपये प्रतिटन इतका दर दिला होता, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. देशात एकच सरकार असूनही दोन शेजारील राज्यात शेतकऱ्यांना वेगवेगळा भाव देत आहेत असं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 3500 रुपये आमची ही मागणी अत्यंत वाजवी आहे, कारण आमच्या मालाचे आजचा जर हिशोब साखरेचा दर करता तर 6000-6500 रुपये कमीत कमी आमच्या उपपदार्थ धरून आणि साखरेचे आजची बाजारभावाची किंमत ठरून होत असते, तर आणि त्यातलं तुमचा जर खर्च वजा केला तर 4500 सुद्धा पहिला हप्ता परवडू शकतो, पण हे साखर कारखानदार देत नाही आणि त्याकरता आज आम्ही ऊसतोड ऊसतोडीचं कोयता बंद आंदोलन आज सर्व मीटिंग करतील.